बीडच्या अंबाजोगाईमध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त डेक्कन फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय एकता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोगई येथे गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन मोठ्या उत्साहात संपन्न होतो. डेक्कन फाउंडेशनचे सचिव अब्दुल हफीज सिद्दीकी आणि सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात येते. देशातील सर्व अल्पसंख्याकांच्या अधिकाराचं, त्यांच्या श्रद्धांचं, भावनांचं आणि सामाजिक अस्तित्वाचं रक्षण व्हावं, ती जाणीव सर्व समाजात विकसित व्हावी, शासनाच्या सर्व सुविधा मिळाव्या, कुठल्याही घटकापासून वंचित राहू नये. संविधानाने सर्वांना समान हक्क दिला आहे. सर्वांनी भाईचारा कायम ठेवत राष्ट्रीय एकतेचे दर्शन व्हावे या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 18 डिसेंबर जागतिक अल्पसंख्याक दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना यावेळी गाझीउद्दीन रिसर्च सेंटर सोलापूर, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र, कॉमनवेल्थ चॅरिटेबल ट्रस्ट, रोटी बँक अंबाजोगाई, शेख मुख्तार, शेख फकीर अहमद यांना डॉक्टर रफिक झाकेरिया उत्कृष्ट समाजसेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुस्तकाच्या 6 आवृत्त्या निघाल्या आणि 12,000 हून अधिक एका अमराठी मुसलमानाच्या, मी मराठी बोलतोय पण मराठी भाषेशी माझा धर्मीय सांस्कृतिक असा संबंध नव्हता, तरी देखील त्या भाषेत मी लिखाण केल्यानंतर त्याच्या 12,000 हून अधिक प्रती जाव्यात, त्याची भाषांतर व्हावी, इतका गौरव या मराठी मातीनं केला, तर या मातीविषयी देखील आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. दोस्तो, ऍडव्होकेट सय्यद शाह गाझीउद्दीन यांनी 2002 ची सोलापूरची दंगल अनुभवल्यानंतर सोलापूरच्या बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणाला, विद्वेषाला कुठेतरी आवर घालावा यासाठी सुरुवातीला फुले शाहू आंबेडकर विचार मुस्लिम मंचची स्थापना केली. सोलापूरच्या मातीचा इतिहास असा होता, कामगारांचं शहर, कामगार हे कष्ट केल्यानंतर थेट रागात येतात, त्यांच्या घामाची अभिव्यक्ती दामातून मिळाली नाही की ते शब्दातून व्यक्त होतात, त्यामुळं सोलापूरची संस्कृती ही थोडीशी शिवराळ आहे. सोलापूरची संस्कृती ही रागातून अभिव्यक्त होणारी आहे, त्यामुळं 1962, 72, 82, 92 आणि 2002 अशा सलग 10-10 वर्षाच्या टप्प्याटप्प्यानं 6-7 दंगलीच्या जखमा सोलापूरनं आपल्या कामगारांच्या अंतकरणावर झेलल्या आहेत. पण 2002 नंतर अभिमानानं सांगावंसं वाटतं, 2002 नंतर ॲडव्होकेट गाझीउद्दीन साहेब आणि कोतिंबेरे साहेब आणि त्या सगळ्या टीमनं ज्यांचा मी उल्लेख केला, प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर सर आज हयात नाही आहेत, मोहम्मद अली गाड साहेब आज हयात नाही आहेत, मोहम्मद रफीक कल्याणी आज हयात नाही आहेत, त्या सगळ्यांच्या टीमनं मिळून इतकं मोठं काम केलं की सोलापूरच्या अंतकरणावर दंगलीची दुसरी जखम आजपर्यंत झालेली नाही. 18 डिसेंबर हा जागतिक अल्पसंख्याक दिन म्हणून सबंध जगभर साजरा केला जातो. या अनुषंगानं गेली 10 वर्षापासून डेक्कन फाउंडेशन व अल्पसंख्याक विकास कृती समितीतर्फे आम्ही नॅशनल इंटिग्रिटी अवॉर्ड हे सुरू केलेले आहे आणि गेली 10 वर्षापासून आम्ही विविध क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून व येणाऱ्या नवीन पिढीला एक प्रेरणा म्हणून आम्ही त्यांना पुरस्कृत करतो आणि विविध क्षेत्रामध्ये जसे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आणि उत्कृष्ट पत्रकारिता आहे, समाजसेवक आहेत, यांना पुरस्कार देऊन त्यांचं जे काही समाजावर ऋण आहे ते फेडण्याचं काम केलेलं आहे आणि गेली 10 वर्षापासून आम्ही हे काम करीत आहोत.